आणि SD मध्ये आला आहे इंडिकेटर। काही 60 स्पीडला गाडी चालवते काय खरं नाही। काकांनी आम्हाला बऱ्यापैकी वॉर्न केलं की त्या घाटामध्ये नका जाऊ किंवा रात्री नका जाऊ, एकटे नका जाऊ। आजचा प्लॅन जसा थोडासा वेगळा होता, आपण चाललेलो जयपूरला कारण आपल्याला घ्यायची होती एक वस्तू, पण टेम्परेचर खूप जास्ती आहे, म्हणजे हंपीपेक्षा जास्ती आहे, हंपीलाही टेम्परेचर जास्ती असणार आहे। थोडं सामान बाकी आहे, गोप्रो लावायचं आहे, हेल्मेट घ्यायचं आहे, बाकी ऑल सेट। एक 5 मिनिटात निघूयात, पुढच्या वीकची प्लॅनिंग चालू आहे, त्यासाठी थांबलो आहे, थोडंसं बुकिंगचं चालू आहे, ते एकदा झालं की विल लीव। ओके, लोडिंग डन, गाडी पूर्ण लोड करायला एक अर्धा तास जातो आहे माझ्याकडनं। बघूयात किती झाले आहेत आपले, ट्रिप ए 512 रिसेट करूयात, रिसेट हो रे झाले रिसेट। ओके, मॅप्स लावायची गरज नाही आहे बट आत्ता लावून ठेवलं आहे, वातावरण थोडंसं क्लाउडी आहे, कदाचित पाऊस पडेल, बाकी ऑल सेट आहे। पेट्रोलच्या टंकीमध्ये थोडं पेट्रोल कमी आहे, पेट्रोल टाकूयात आणि मग देन विल लीव। देहू रोडचा टर्न घेतला आहे, रावतेचा बोर्ड समोर आहे आणि SD मध्ये आला आहे इंडिकेटर, नॉट शुअर व्हॉट द रिझन, बट आता प्लॅनमध्ये थोडं चेंज आहे। आपण चाललो आहे पहिले सर्व्हिस सेंटरला, ह्या इंडिकेटरचं बघूयात काय सीन आहे आणि मगच पुढे जाऊयात। वाजले 2, गाडी खूप हळू आणली आहे कारण भीती वाटत होती, काय समजत नव्हतं, सो ठीक आहे बघूयात। तर आत्ता आपण होतो नळ पॉईंट जवळचं जे SD चं सर्व्हिस सेंटर आहे तिथे। बेसिकली गाडीचा थोडा इश्यू झालेला, इंडिकेटर ब्लिंकर होता इंजिनचा आणि त्यामध्ये गाडी थोडीशी प्रॉब्लेम पण देत होती, जर्क देत होती, सो दॅट्स वाय आपण इथे थांबलेलो। बस ना, पुण्याचं ट्रॅफिक लागलं आहे परत एकदा, बस स्टॉप सोडून आपल्याला जस्ट 2-3-4-5 मिनटं झाले असतील। तर ज्या SD सेंटरला आपण गेलो तिकडनं आपण काम करून घेतलं आहे आणि त्या दादांनी किंवा त्या सर्व्हिस सेंटरनी 1 रुपया घेतला नाही, विच इज विशेष, बट अजून बाकी आहे 461 किलोमीटर्स आणि अजून बरंच जायचं आहे। टोटल झालं आहे 216 आत्तापर्यंत, सकाळी आपण चालू केलं आहे काहीतरी 10:30-11 आसपास। पुण्यात बराच टाईमपास झाला, गाडीने बराच काही काही सहन केलं आहे आज। ठीक आहे, 1-2-3 मिनटं रेस्ट घेतली आहे, जरा अशी आराम घेतला आहे, चलो निघूयात। रेडी काय, रेडी, चलो। हा टाकला मी गेअर, हे टाकलं मी पुढे, मागे बघितलं, पुढे बघितलं आणि आपली गाडी चालू झालेली आहे। चलो गेअर टाकलं का, बापरे, ताई 60 स्पीडला गाडी चालवते काय खरं नाही। माझ्या धन्नूची आठवण आली, धन्नू बोलते कधीची सर्व्हिसिंगला टाक, सर्व्हिसिंगला टाक। सर्व्हिस सेंटरमधनं निघाल्यानंतर आता आपण जवळजवळ 60-70 किलोमीटर पुढे आलो आहे, खंबाटकी घाटाच्या पायथ्याला पोचलो आहे, उसाचा रस प्यायचा आहे म्हणून थांबलो आहे। अजून 450 or something 480 किलोमीटर्स बाकी आहे डेस्टिनेशनला, बघू कवर किती होतं, वाटत नाही की आता होईल कारण बराच टाईमपास झाला आहे आणि बरंच लेट झालं, रात्री झोप मिळेल का नाही आणि रोड कसा आहे माहीत नाही बेसिकली, सो बघूयात पुढे काय होतं। ओके, तर आत्ता आपण सुरुवात केली खंबाटकी घाटाला आणि रस्ते खूप छान आहेत, मी एकदा या रोडवरनं आलो आहे, एकदा की दोनदा मला नक्की आठवत नाही आहे, बट या घाटातनं वरती गेलो एवढं नक्की। रिच्ड खानापूर,
जे की अराउंड 340-350 किलोमीटर्स आहे आपल्या लोकेशनपासून. हाफ डिस्टन्स झालं आहे, अजून हाफ डिस्टन्स कापायचे. अवस्था ही झोप येते, नॉट शुअर की आज कंप्लीट होणार की नाही. केदार शुअर आहे बट आय एम नॉट शुअर. हम लोग जेवायला रस्सा काय नावे रसामंडळ हॉटेलचं नाव आहे. मस्त मेंटेन केलं त्यांनी, म्हणजे छान दिसतंय. टेस्ट नंतर सांगेन. ब्रेडची मॅच चालू आहे, वाटत नाही जिंकणार, बघूया. आपण पोचलो आहे कुंभारीला आणि आता जस्ट घेतला आहे चहा. बरंच लेट झालं आहे, खूप जास्ती लेट झालं आहे. अजून विजापुरा जे आहे ते 70 किलोमीटर्स आहे आणि आपल्याला टोटल अजून 8 तास दाखवत आहेत. नो, 288 दाखवतो, 6 तास आहे. माय बॅड, 541 दाखवत आहे. जे मगाशी चालू केलेलं, मगाशी जेव्हा चालू केलेलं तेव्हा आपल्याला 3:30-4:30 दाखवत आहे. आत्ता ते 5:35 झाले, एवढं पण स्टॉप घेतला आहे. मध्ये एक घाट लागलेला, त्या घाटाबद्दल बोलायचं झालं तर काकांनी आम्हाला बऱ्यापैकी वॉर्न केलं की त्या घाटामध्ये नका जाऊ किंवा रात्री नका जाऊ, एकटे नका जाऊ. किंवा जात असाल तर आजूबाजूला 4-व्हीलर असेल तर तिला फॉलो करत जा. नॉट शुअर वाय बट रस्ता वॉज डिफिकल्ट आणि त्यांनी मनामध्ये थोडा वेळ भीती वाटलेली. तो घाट समोर आम्ही केला, पार केला आणि एक स्कॉर्पिओ होती, त्याला आम्ही बऱ्याच वेळ फॉलो करतो. शेवटी त्या दादांनी असा पुढे जायचा हात केला तेव्हा आम्ही पुढे आलो. कदाचित त्यांनाही माहिती होतं त्या घाटाबद्दल. सो ठीक आहे, चला निघूयात. अजून 288 किलोमीटर्स आहे. काय म्हणायचं आहे तुला? नो कमेंट्स. ओके, चलो. आत्ताच आपण महाराष्ट्र सोडलं आहे आणि आपण आलो आहोत कर्नाटकामध्ये. कसं वाटतं केदार तुला? आपण कर्नाटकामध्ये पोचलेलो आहोत, महाराष्ट्र जस्ट सोडलं आहे आपण. आता आपण कर्नाटकही काबीज करतो आहे. जो राहिला होता काबीज करायचा तोही आपण आता घेतलेला आहे करायला आणि आता सुरुवात तर केलेली आहे. बघू आता पुढे पुढे कसं होत जात. बरोबर, प्रवास हा अजून 5 तास चालणार आहे. किलोमीटर राहिले 253 आणि आता आपण कवर केले आहेत 423. रस्ता महाराष्ट्राच्या तुलनेत जरा घाण वाटतो आहे, जे की नॉट एक्सपेक्टेड होतं. मला असं वाटत होतं की महाराष्ट्राचे रस्ते खूप घाण आहेत, पण नाही, एकाचे रस्ते त्यापेक्षाही घाण आहेत. कदाचित हा एजवाला रस्ता आहे म्हणून, बट नॉट शुअर. रस्ता खूप जास्ती खराब आहे, खूप जास्ती खराब आहे. म्हणजे आता पूर्ण शोल्डरपासून सगळं दुखतं आहे. आत्ता आपण कुठे पोचलो आहे तर नाही माहीत. अच्छा, अल अमीन मेडिकल कॉलेज हॉस्पिटल इथे आपण पोचलो आहे. झूम झालं होतं का? अच्छा, होतं आहे. आणि ॲज पर तिकडचे गार्ड, थोडा रस्ता आहे, म्हणजे 1-2 किलोमीटर रस्ता खूप घाण आहे. इथे समोर काम पण चाललं आहे. एकदा तो रस्ता झाला की स्मूथ असावं असं एक्सपेक्ट करतो आहे. आत्ता म्हणजे जतपासून इथपर्यंत जवळजवळ 40-50 किलोमीटर एवढा घाण रस्ता आहे, म्हणजे काही समजत नाही, काही समजत नाही. स्पीड कुठेही स्पीड ब्रेकर येत, एवढे मोठे मोठे खड्डे, म्हणजे गाडीचे धक्के जाणवत आहेत, शोल्डर पेन करत आहेत, एवढं घाण रस्ता आहे. आय वोंट रेकमेंड एनी वन टू ट्रॅव्हल बाय दिस रोड, ॲटलिस्ट जोपर्यंत काम होत नाही आहे. मी कदाचित मिस्टेक केली तो पंढरपूरला रस्ता गेला पाहिजे होता, बट ठीक आहे. आता आहे तर एक वेगळा रूट आहे, सर्किट कम्प्लीट होईल असं एक्सपेक्ट करूयात. वाजलेत आता 1:35, अजून 5 तासाचा रोड आहे. चला ट्राय करूयात. NH15 आहोत. रस्ता आत्ता कुठे चांगला मिळाला आहे, सो चालू आहे. 70-80 चालू आहे. अजून जवळपास 179 किलोमीटर्स बाकी आहे. 3-4 तास आहे अजून. झोप येते, ठार झोप येते, ठार झोप येते. बट आपण सोडून तरच लवकर निघेल. प्रयत्न चालू आहे, बघूयात, भेटूयात. काल जरा जास्तीच अवस्था बिकट झालेली. सीन असं झालं की 6 वाजेपर्यंत आम्ही गाडी चालवत होतो आणि नंतर
अचानक डोळे झोप असे असे लागायला लागले, काही समजतच नव्हतं काय करावं. सो केदारला मी सांगितलं की जे जवळ हॉटेल दिसेल पहिले दिसेल ते बुक कर, झोपायला पाहिजेच नंतर अवस्था बिकट होणार. आणि हायवे होता आणि बऱ्यापैकी पब्लिक होती, लाईक ट्रक ट्राफिक बऱ्यापैकी होती. सो आम्ही काल किती साडेसातला आम्ही जे पहिलं हॉटेल भेटलं ते बघितलं आणि बुकिंग केली. वाजलेत 9:00 आसपास काहीतरी सकाळचे. ऑफकोर्स बाहेर मजबूत ऊन आहे आणि मजबूत ऊन आहे. आत्ता प्लॅन असा आहे की पहिले नाश्ता करूयात आणि जाऊयात डेस्टिनेशनला. डेस्टिनेशनवरनं परत इकडेच यायचं आहे आणि थोडा आराम करून मग पुढे जाऊयात असं सध्या तरी प्लॅन आहे. शुअर नाही आहे की हेच एक्झिक्युट होईल, बट ठीक आहे, लेट्स सी काय होतं बघूयात. सो 9:58 इट इज आणि आपण कर्नाटकात आहोत. सो आपल्याला इडली खाणं इज मस्ट आहे. इडली खूप सॉफ्ट आहे, खूप जास्ती सॉफ्ट आहे. आणि पहिला घास गुड गुड. चलो बघूयात, नाश्ता करूयात आणि 14:00 किंवा 10:20 निघण्याचा प्रयत्न करूयात. आपलं डेस्टिनेशन इकडनं आहे अराउंड 69 किलोमीटर्स. विजया विठ्ठल मंदिर आपण पोचलो आहे. एंट्रन्स मागच्या साईडला आहे. स्टॉप घेतला आहे उशाच्या रस्त्यासाठी. पहिला सीट घेऊयात आणि बघूयात कसं आहे. मस्त आहे, भारी आहे, नाईस. आतमध्ये जायचं आहे पण आता बघूयात आतमध्ये जायचं सीन कसं आहे काही माहिती नाही. इथे बरीच पब्लिक आहे. सो लेट्स सी. एरिया जवळजवळ 1-2 किलोमीटरच्या परिसरात पसरला आहे. ही व्हेकल आहे जी पूर्ण सगळीकडे घेऊन जाते, बट तिथे बरीच लाईन होती. सो वी डिसायडेड की चालत जाऊयात 2 किलोमीटर, झोप पण जाईल. बघूयात हळूहळू जाऊयात पुढे काय दिसतो. जसं काही दिसतंय तसं मी दाखवतो आहे. चल जस्ट थोडं पुढे आलं आहे. हे जे समोर स्ट्रक्चर दिसतंय ते भारी दिसतंय, म्हणजे कसे दगड ठेवलेत असं वाटतंय, कोणीतरी उचलून ठेवलेत दगडांवरती दगड. सही आहे. समोर एकदम समोर आपल्याला दिसतंय प्रवेशद्वार. जवळ जाऊन बघूयात इकडनं, जरा मजा नाही.